महायुती सरकारची महत्वाकांक्षी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना राबवताना बँकेच्या कर्मचाऱ्यांवर हल्ला होऊ लागल्याने आता बँक कर्मचाऱ्यांच्या मध्यवर्ती संघटनेने आंदोलनाचं हत्यार उपसलंय. आज 21 ऑक्टोबर पासून वेगवेगळ्या पातळ्यांवर आंदोलन करून या प्रश्नाकडे लक्ष वेधण्याचा निर्णय कर्मचारी संघटनेने घेतलाय. त्यामुळे ऐन निवडणुकीच्या काळात आचारसंहिता लागू असताना आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे दिवाळी तोंडावर असताना बँकांचा संप होण्याचीही शक्यता आहे. आतापर्यंत कर्मचाऱ्यांना मारहाणीच्या किमान 12 घटना घडल्याचा दावा युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्स ने म्हणजेच UFBU ने केलाय आणि या प्रकरणी आता युनियनने नेमकी काय भूमिका घेतली आहे याविषयी सविस्तर माहिती आपण जाणून घेऊया. नमस्कार, आपण पाहत आहात लोकसत्ता लाईव्ह. कर्मचाऱ्यांना मारहाणीच्या 12 घटनांचा निषेध म्हणून 15 ते 22 ऑक्टोबर दरम्यान कर्मचारी नियमित वेळेपेक्षा अधिक कामकाज करणार नाहीत अशी भूमिका UFBU ने घेतली होती. त्याशिवाय 21 ते 25 ऑक्टोबर दरम्यान निषेधाचे बिल्ले लावून काम केलं जाईल. 25 ऑक्टोबर रोजी मुंबईत आझाद मैदान येथे आंदोलन केले जाईल तर 14 नोव्हेंबर रोजी प्रमुख शहरांमध्ये कर्मचारी मेणबत्ती हातात घेऊन पदयात्रा काढतील असं सांगण्यात आलंय. 15 नोव्हेंबरला सर्व मुख्य शहरांमध्ये आंदोलन आणि 16 नोव्हेंबर रोजी संप करण्यात येणार असल्याचं UFBU चे निमंत्रक देवीदास तुळजापूरकर यांनी सांगितले. दरम्यान संघटनेचं नेमकं म्हणणं काय तेही आपण पाहूया. लाडकी बहीण योजनेची मासिक रक्कम खात्यांमध्ये जमा होऊ लागल्यानंतर लघु संदेश म्हणजेच SMS व ATM कार्ड यांचे सेवा शुल्क आपोआप कापले जातात. त्यामुळे खातेधारक आणि बँक कर्मचाऱ्यांमध्ये अनेकदा मोठे वादाचे प्रसंग सुद्धा उद्भवतात. सरकारकडून नियोजन आणि संवादाचा अभाव असल्याचं संघटनेचं म्हणणं आहे. बँक कर्मचाऱ्यांमध्ये यामुळेच भीतीचं वातावरण निर्माण झालं असून स्थानिक नेते सुद्धा गैरवर्तन, शिवीगाळ, मारहाण, धमक्या देणे असे प्रकार करत असल्याचे आरोप होत आहेत. या संदर्भात आतापर्यंत 12 गुन्हे नोंदवले असले तरी अत्यंत साधी कलम लावल्यामुळे आरोपींना लगेचच जामीन मिळतोय असंही तुळजापूरकर यांनी सांगितलंय. दरम्यान या प्रकरणी सरकारची भूमिका यापूर्वी स्पष्ट करताना महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी असं सांगितलं होतं की बँकांना कुठल्याही कारणासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील सन्मान निधी हा खातेधारकांच्या खात्यामधून कापता येणार नाही. यापूर्वीच बँकांना या पद्धतीचे निर्देश देण्यात आले होते, मात्र त्यानंतर सुद्धा काही बँकांमधून या पद्धतीने पैसे कापणं चालूच ठेवण्यात आलं आणि यावरती कारवाई करण्याचे आदेश सुद्धा महाराष्ट्र राज्याच्या महिला व बालविकास मंत्रालयाकडून देण्यात आलेले आहेत. दरम्यान काही दिवसांपूर्वी निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्यावरती मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आता थांबणार, डिसेंबरचा हप्ता महिलांना मिळणार नाही अशीही अफवा पसरली होती. या प्रकरणी महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे व महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री व वित्त मंत्री अजित पवार यांनी सुद्धा महत्वाची माहिती दिली आहे. ते काय म्हणाले हेही आपण पाहूया. अदिती तटकरे यांनी 19 ऑक्टोबर रोजी रात्री एक्स अकाउंट वरून एक पोस्ट केली ज्यामध्ये त्यांनी असं लिहिलंय की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरूच राहणार आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची अंमलबजावणी July 2024 पासून झाली. या योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील पात्र भगिनींना दरमहा 1,500 रुपये थेट त्यांच्या आधार लिंक असलेल्या बँक खात्यामध्ये जमा होत आहेत. शासनाने जुलै, ऑगस्ट आणि September 2024 या महिन्यांसाठीचा लाभ आधीच पात्र भगिनींच्या खात्यामध्ये जमा केलाय. तसंच 4 ते 6 ऑक्टोबर 2024 दरम्यान ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्यांचा लाभ राज्यातील 2,34,00,000 पात्र भगिनींना देण्यात आलेला आहे. दरम्यान 6वा हप्ता डिसेंबर महिन्यामध्ये मिळणार आहे असं सुद्धा महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी लिहिलेलं आहे. त्यामुळे या योजनेबाबत कोणत्याही चुकीच्या माहितीला महाराष्ट्रातील माता भगिनींनी बळी पडू नये अशीही विनंती या पोस्टमधून करण्यात आली आहे. याशिवाय राज्याचे अर्थमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही अदिती तटकरेंची पोस्ट शेअर करत या योजनेबाबत महत्वाचं विधान केलंय. राज्यातील महिलांनी भूलथापांना बळी पडू नये असंही ते म्हणाले. या राज्याचा उपमुख्यमंत्री आणि वित्तमंत्री या नात्याने अतिशय जबाबदारीने सांगतो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही कुठल्याही परिस्थितीत बंद होणार नाही. माझ्या भगिनींना, माय माऊलींना विनंती आहे की विरोधकांच्या भूलथापांना बळी पडू नका, अशी पोस्ट अजित पवार यांनी केली आहे. दरम्यान आपल्याला आतापर्यंत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा सन्मान निधी प्राप्त झाला का हे कमेंट मध्ये कळवायला विसरू नका. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेशी संबंधित विविध अपडेट जाणून घेण्यासाठी लोकसत्ता.com च्या YouTube चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा. पाहत रहा लोकसत्ता लाईव्ह.